कोरोनाच्या वाढत्या महामारीमुळे संपूर्ण जगात व आपल्या देशात लॉकडाऊन करण्यात आले. सर्व जनजीवन ठप्प झाले. 16 मार्च पासून शाळा बंद ठेवण्याचे आदेश आले. शिक्षण क्षेत्राची ही मोठी हानी झाली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले. अशा वेळी ऑनलाईन शिक्षण, झाडाखाली ओट्यावर शाळा भरू लागल्या. शाळा बंद पण शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न शिक्षकांचा सुरू झाला. ऑनलाईन शिक्षणात अडचणी येत होत्या. मग अशा वेळी आम्ही शिक्षकांनी गावचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून शिक्षणाचे गाव ही संकल्पना त्यांच्या समोर मांडली. सर्वांनी त्यास होकार दिला. तर तरुण वर्ग देखील पुढे सरसावला आणि आमचे छोटेसे खेडे हे शिक्षणाचे गाव म्हणून सज्ज झाले. घरे, दुकाने, मंदिरे यांच्या भिंती बोलू लागल्या. भिंतीवर पहिली ते चौथीच्या मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास तसेच काही सामाजिक विषय या सर्व विषयांचा अभ्यास लिहिण्यात आला. तसेच काही ठिकाणी बॅनर लावण्यात आले. मुले पालकांच्या मदतीने शिकू लागले. येता जाता खेळता खेळता वाचू लागले. मुलांसोबतच पालक देखील वाचू लागले. तसेच मुलांच्या घरी शाळेसारखीच अभ्यासाची तक्ते लावण्यात आली. त्यामुळे त्यांचे घर त्यांना शाळेसारखे वाटू लागले. भावा बहिणींच्या मदतीने ते अभ्यास करू लागले. गावातील शेड मध्ये बोलक्या पताका व इतर शैक्षणिक साहित्य लावण्यात आले. वृद्धांनी यात हिरीरीने सहभाग घेतला. गावातील घरांना मोठे अंगण असते आणि अंगणात रोज सडा रांगोळी काढली जाते. हे पाहून शैक्षणिक रांगोळी विद्यार्थ्यांना व पालकांना समजावून सांगितली आणि दररोज अंगणात संख्या रांगोळी, अक्षर रांगोळी सजू लागली आणि मित्रांसोबत, आई वडिलांसोबत रांगोळीचे वाचन करू लागले. अभ्यासासोबतच कलात्मक विकास होऊ लागला. आनंददायी पद्धतीने मुले अभ्यास करू लागले. मुलांना घरी वेळ मिळेल तेव्हा पुस्तके वाचता यावीत यासाठी आम्ही हँगिंग लायब्ररी सुरू केली. यात कप्पे असणाऱ्या मोठ्या बॅग शिवून घेतल्या. त्यात 50 ते 60 पुस्तके बसतात. गोष्टींची, स्पर्धा परीक्षांची व काही वृद्धांसाठी उपयुक्त पुस्तके त्यात ठेवण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांसोबतच वयस्कर वृद्ध सर्व पुस्तके वाचू लागली व प्रौढ साक्षरतेला देखील या उपक्रमामुळे चालना मिळाली. अशा या आमच्या उपक्रमास गावाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नमस्कार. आपण महाराष्ट्रामध्ये तर अनेक गावांना एका वेगळ्या माध्यमातून ओळखले जाते. अगदी त्याच पद्धतीने आज माझ्या गावाला देखील शिक्षणाचे गाव आणि एक नवीन ओळख माझ्या गावात मिळाली. हे शिक्षणाचे गाव तयार करण्याचा उपक्रम हा कशा पद्धतीने आमच्या अस्तित्वात आला तर 15 ऑगस्टच्या दिवशी ज्यावेळी ध्वजारोहण झालं त्याच्यानंतर आम्ही सर्वजण गावातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक वर्ग, माझे ग्रामपंचायतची सर्व टीम, आम्ही सर्वजण मिळून एका ठिकाणी बसलो व आम्ही चर्चा करायला सुरुवात केली. तर कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीमध्ये ज्यावेळी शाळा बंद होते तर सर्वच मुलांना ऑनलाईन शिक्षण घेणं काही शक्य नव्हतं. मग आमच्या लक्षात आलं की बऱ्याच विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. या सर्व परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही शिक्षक वर्गाशी चर्चा केली. तर चर्चा करत असताना आमच्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका भावी भांबरे मॅडम यांनी शिक्षणाचे गाव ही एक संकल्पना आम्हाला सुचवली व आम्ही क्षणाचाही विलंब न करता या संकल्पनेला ताबडतोब मंजुरी दिली. त्या मॅडमांनी देखील ताबडतोब त्या उपक्रमाला सुरुवात केली.
आणि अवघ्या काही दिवसांमध्ये शिक्षणाचं काम हा उपक्रम आमच्या गावामध्ये. आज संतांना खूप आनंद वाटतो की आज माझ्या गावामध्ये देखील लहान लहान मुलं विद्यार्थी हे हसत खेळत शिक्षण घेत असतात. आज परिसरातील सर्व नागरिकांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने आज हा उपक्रम माझ्या गावामध्ये पूर्ण झाला अशाच पद्धतीने परिसरातील सर्व ग्रामपंचायत सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक असतील, यांनी देखील एकत्र येऊन अशा पद्धतीचा उपक्रम हा साजरा करतो. जेणेकरून मला नाही वाटत की शिक्षणापासून कोणी वंचित राहील. नमस्कार, मी मनीषा गिरीधर देवरे. आमचे मानके गावातील जिल्हा परिषद शाळेने एक उपक्रम राबविला. त्या उपक्रमामध्ये आमच्या मुलांचा खूप मोठा फायदा झाला. परत तसेच घरी दिलेले तक्त्यांचे वाचन ही करता. वाचन झाल्यानंतर बाहेर खेळायला गेले तर खेळता खेळता परत तेच शिक्षणाचे ते तक्ते लावलेले असून ते वाचन करता. परत घरी येऊन सांगते की आम्ही हे केलं, ते बघून आम्हाला खूप आनंद वाटतो. तसेच परत आम्ही रांगोळ्याही काढतो, त्याचे डिझाईन काढतो, त्याच्यात संख्या लेखन वगैरे सर्व टाकतो. तर तेच आम्हाला सांगतं, मम्मी अशी नाही डिझाईन करायची, तशी नाही डिझाईन. त्यांचंच आकर्षण आम्हाला दिसून येतंय. हे बघून आम्हाला त्या शिक्षकांचे आभार मानावे असे वाटतंय. हाय, धन्यवाद. अशा पद्धतीने कोरोना सारख्या महामारीच्या काळात आमच्या गावात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वातावरण निर्मिती करून शिक्षण सुरू ठेवता आले. म्हणतात ना, शाळेला गावाचा आधार व गावाला शाळेचा अभिमान. हे आमच्या या शिक्षणाचे गाव मानके या छोट्याशा गावाने दाखवून दिले. धन्यवाद.